नमस्कार. हे जे आपल्याला समोर दिसतंय हे सातारा शहर आहे आणि आता मराठ्यांच्या भारतभर पसरलेल्या साम्राज्याची राजधानी असणारा किल्ला म्हणजे अजिंक्यतारा किल्ला. याला साताऱ्याचा किल्ला म्हणतात, काही काळ आझमतारा नावाने ओळखलेला आणि नंतर अजिंक्यतारा नावाने प्रसिद्ध असणारा हा एक अतिशय मजबूत असा एक किल्ला आहे. या ठिकाणी आता दूरचित्रवाणी केंद्र आहे, त्याचे टॉवर दिसत आहेत आणि हे त्या किल्ल्याचं प्रवेशद्वार. वर जायला गाडी रस्ता अप्रतिम आहे आणि ह्याच पठारावरून असं पुढं गेल्यावर इथं जो तुम्हाला रस्ता दिसतो आहे डोंगरातला, तो आहे जगप्रसिद्ध अशा कास पठाराला जाणारा रस्ता. तर या ठिकाणी हे जे दोन उंच टोकं दिसत आहेत ह्याला बंडा या नावाने ओळखलं जातं. हे सुप्त ज्वालामुखी असे आहेत. इथं तुम्हाला ज्वालामुखीचे थर हे अनुभवायला मिळतील. ज्वालामुखीचा जो कोन म्हणतो वरचा, तो या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. ह्या ज्वालामुखीजन्य डोंगरांच्या रांगा इथं पसरल्यात. हे सप्टेंबर महिन्यातलं छायाचित्रण चलचित्रण आहे. इथे जंगल छान वाढलेलं आहे आणि त्यामुळं जंगलातून बरीच वानरं या ठिकाणी येत आहेत. इथं बिबटे पण आहेत आणि बिबट्यांचं एक मोठं वास्तव्य या इथं जे आत्ता आपण जंगल बघतोय मागच्या डोंगरात त्या ठिकाणी आहे. वानरं सगळ्या इमारतींवर उड्या मारत फिरत आहेत. आता आपल्याला अजिंक्यतारा किल्ला हा परत एकदा दिसतोय. हे अजिंक्यताराच्या पायथ्याला पसरलेलं सातारा शहर आहे आणि आता आपण मारुतीचं स्थान असं जरंडेश्वर हा डोंगर बघितला. या जरंडेश्वरच्या बाजूला आपल्याला इथं कल्याणगड या नावाचा आता एक छोटासा पण अत्यंत मजबूत किल्ला इथं बघायला मिळतो. हा जो मध्यभागी दिसतो आहे हा कल्याणगड या नावाचा किल्ला आहे. इथे जैन मंदिर अप्रतिम आहे. गुहेमधलं जैन मंदिर आहे तर अप्रतिम असं मंदिर या ठिकाणी आहे. ह्यानंतर आपल्याला जे मागे एकदम दूर दिसत आहेत ते चंदनवंदन किल्ले आणि हा जो डोंगर दिसतो आहे हा साताऱ्यातील मेरुलिंग ह्या नावाचा डोंगर आहे. त्याच्या जवळचा डोंगर हा इथं दिसतो आहे. हा मार्ग, हा जो डोंगर दिसतो आहे ह्याच्यावरचा मार्ग हा कास पठारावरती गेलेला आहे. वांदर अजून तिथंच बसलेलं आहे. हे मी वेगवेगळ्या मूड्समध्ये हे छायाचित्रण इथलं घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण त्याच्या जो हे टोक आहे पश्चिम दिशेकडचं त्याच्यावर भगवा ध्वज पण आहे, परंतु कॅमेरा तेवढा ताकदवान नसल्यामुळं दिसला नाही आहे. पण अत्यंत सुंदर दृश्य इथं आपल्याला बघायला मिळतं आहे. हवा खूप स्वच्छ आहे.